हाय एंड हेलो एवरीवन, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ट्रिगोनोमेट्री चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट 6 हा पूर्ण आजच्या व्हिडिओ मध्ये मी कंप्लीट करणार आहे। तर आपण सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन पासून। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स आंसर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत, तर चार ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे। तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे मिळ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। तर आपण सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चनची। तर साईन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क दिलेला आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये। तर आपण ह्या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ही फाइंड करणार आहे। तर ह्या ठिकाणी एल एच एस ची व्हॅल्यू काय आहे ती आपण पाहूया। तर एल एच एस मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे साइन थिटा इंटू कोसेक थिटा। तर तुम्हाला कोसेक थिटाचा फॉर्म्युला माहित आहे, कोसेक थिटा म्हणजेच 1/sin θ। तर ह्या ठिकाणी साइन थिटा इंटू 1/sin θ आहे। त्या ठिकाणी न्यूमरेटर मधला साइन थिटा आणि डिनोमिनेटर मधला साइन थिटा कॅन्सल होणार आहे आणि त्या ठिकाणी 1 राहणार आहे। तर 1 × 1, तर हे आहे 1। तर ह्या ठिकाणी आपली साइन थिटा इंटू कोसेक थिटाची व्हॅल्यू आलेली आहे 1। तर क्वेश्चन 1 चा ए ऑप्शन करेक्ट आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन मध्ये कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे। तर तुम्हाला कोसेक 45 डिग्री ची व्हॅल्यू जर टेबल मध्ये दिलेली आहे, टेबल जे मी तुम्हाला शिकवलं आहे त्यामध्ये कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली आहे। पण जर तुम्हाला कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू जर माहीत नसेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला साईनची व्हॅल्यू जर माहीत असेल तर तरीही तुम्ही कोसेक 45 साईन 45 माहीत असेल तर कोसेक 45 फाइंड करू शकता। तर तुम्हाला माहिती आहे साईन 45 डिग्री ची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि तुम्हाला माहिती आहे कोसेक 45 डिग्री आणि साइन मध्ये रिलेशन आहे कोसेक 45 डिग्री इज इक्वल टू 1/sin 45 डिग्री, कारण की साइन कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin θ आहे। आता साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/√2, तर या ठिकाणी हे √2 न्यूमरेटर मध्ये जाणार आहे आणि आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे √2। तर ह्या ठिकाणी कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे √2। तर क्वेश्चन 2 चं बी ऑप्शन करेक्ट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हे आपल्याला 1+tan²θ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे। तर ही एक आयडेंटिटी आहे, तर आयडेंटिटी 1+tan²θ इज इक्वल टू sec²θ ही एक आयडेंटिटी आहे। तर ह्या ठिकाणी सी ऑप्शन जे आहे क्वेश्चन नंबर 3 चा सी ऑप्शन करेक्ट आहे। आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेला आहे व्हेन वी सी ऍट अ हायर लेवल, ज्यावेळेस आपण हायर लेवलला पाहू फ्रॉम द हॉरिझॉन्टल लाईन। तर मी तुम्हाला हे पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की आपण जर हॉरिझॉन्टल लाईनच्या हायर लेवलला वरच्या साईडला जर पाहिलं आपण तर अँगल जो फॉर्म होतो तो असतो अँगल ऑफ एलिव्हेशन। तर ह्या ठिकाणी क्वेश्चन 4 चं ए ऑप्शन करेक्ट आहे। तर ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, फॉर एक्झाम्पल ही हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करतायत आणि तुमचं तुम्ही जे ऑब्झर्व करतायत ते तुम्ही हायर लेवलला पाहतात, हॉरिझॉन्टल लाईनच्या हायर लेवलला। तर ह्या ठिकाणी हा जो अँगल बनत आहे हा असतो अँगल ऑफ एलिव्हेशन। तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 चं ए ऑप्शन करेक्ट आहे। तर क्वेश्चन नंबर 1 ह्या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे। आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पाहूया। क्वेश्चन नंबर 2 मध्ये इफ साइन थीटा इज इक्वल टू 11/61 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा युजिंग ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी। तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि कॉस थीटा फाइंड करायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी ह्या ठिकाणी यूज करायला सांगितली आहे। तर ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे। तर साइन थीटा आणि कॉस थीटा म्हणजे ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी आहे,
sin square theta plus cos square theta is equal to 1. तर ह्या आयडेंटिटीज आपण यूज करून हे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर ह्या ठिकाणी जे गिवन आहे ते आपण आधी लिहून घेऊया. तर ह्या ठिकाणी sin theta is equal to 11 upon 61. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला sin theta ची व्हॅल्यू दिलेली आहे 11 upon 61. तर ह्या ठिकाणी आपल्याला आता cos theta फाइंड करायचा आहे. cos theta तर आपण ह्या ठिकाणी रिलेशन यूज करणार आहे, आयडेंटिटी यूज करणार आहे, sin square theta plus cos square theta is equal to 1. तर ही आयडेंटिटी आहे. ह्या ठिकाणी आता आपण sin theta ची व्हॅल्यू पुट करणार आहे 11 upon 61 bracket square plus cos square theta is equal to 1. तर या ठिकाणी 11 चा स्क्वेअर आहे 121 आणि 61 चा स्क्वेअर, तर 61 चा स्क्वेअर आहे 3721 plus cos square theta is equal to 1. तर या ठिकाणी cos square theta is equal to 1 minus 121 upon 3721. तर ह्या ठिकाणी आता आपण हा जो डिनोमिनेटर मधला नंबर आहे त्यांनी आपण ह्या 1 ला मल्टिप्लाय करायचं. तर 3721 इंटू 1, तर हे येते 3721 मायनस 121 डिवायडेड बाय 3721. तर ह्या ठिकाणी 3721 मायनस 121 हे दोन्हीचे जर आपण सबट्रॅक्शन केलं तर हे येते 3600 डिवायडेड बाय 3721. तर ह्या ठिकाणी cos square theta is equal to 3600 divided by 3721. तर आता आपण ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट घेणार आहे बोथ साइडला. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, taking square root of both sides. तर ह्या ठिकाणी cos theta is equal to under root 3600 upon 3721. तर 3600 जे आहे त्याचा स्क्वेअर रूट आहे 16 आणि 3721 चा स्क्वेअर रूट आहे 61. तर ह्या ठिकाणी cos theta ची व्हॅल्यू आलेली आहे 60 upon 61. तर आयडेंटिटीचा यूज करून आपण ह्या ठिकाणी sin theta पासून cos theta आपण फाइंड केलेला आहे. तर हे 2 मार्क साठी बोर्डामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते अशा प्रकारे प्रश्न. तर ह्या ठिकाणी आयडेंटिटी महत्त्वाची आहे. तुम्हाला सर्व आयडेंटिटी जे आहेत, 3 आयडेंटिटी महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व लर्न करायच्या आहेत, जेणेकरून हे ट्रिगोनोमेट्री चॅप्टरमध्ये जर तुम्हाला एक्सपर्ट बनायचं असेल तर हे आयडेंटिटी, परत त्यानंतर त्याचे फॉर्म्युले आणि रिलेशन्स हे सगळे तुम्हाला लर्न करावं लागतील, तरच तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. तर ह्या ठिकाणी सेकंड क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, इफ टॅन थीटा इज इक्वल टू 2, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त टॅन थीटाची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि आपल्याला बाकीचे ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोजचे व्हॅल्यूज फाइंड करायचे. बाकीचे म्हणजे साइन थीटा आलं, कॉस थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा, कॉट थीटा. तर ह्या सर्वांच्या व्हॅल्यू आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचे आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी जे दिलेलं आहे टॅन थीटा इज इक्वल टू 2, आपण ह्याचा यूज करून आपण बाकीचे व्हॅल्यूज फाइंड करणार आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपण वेगवेगळ्या आयडेंटिटीचा यूज करणार आहेत आणि वेगवेगळ्या फॉर्म्युलाचा यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी टॅन थीटा दिलेला आहे, तर मी ह्या ठिकाणी
एक आइडेंटिटी यूज करते हैं, वन प्लस टैन स्क्वेर थीटा इज इक्वल टू सिक्स स्क्वेर थीटा। तो हा आइडेंटिटीज आम्ही या ठिकाणी यूज करता है। तो आता अपन वैल्यू पुट करना है, टैन थीटा ची वैल्यू टू है, तो अपने हा ठिकाणी टू च स्क्वेर इज इक्वल टू सिक्स स्क्वेर थीटा। तो वन प्लस टू च स्क्वेर है फोर इज इक्वल टू सिक्स स्क्वेर थीटा। तो हाठिका वन प्लस फोर ये है फाय इक्वल टू सिक्स स्क्वेर थीटा। तो आता अपने हाठिका टेकिंग स्क्वेर रूट, टेकिंग स्क्वेर रूट ऑफ बोथ साइड्स, दोनों साइड्स अपन स्क्वेर रूट घेना है। तो हाठिका सिक्स स्क्वेर थीटा इज इक्वल टू फाइव है, तो स्क्वेर रूट घर ये सिक्स थीटा इज इक्वल टू रूट फाइव। तो हाठिका अपने सिक्स थीटा ची वैल्यू आलेली आहे रूट फाइव। जे सिक्स थीटा ची वैल्यू आलेली आहे याचा यूज करून आपण या ठिकाणी आता कॉस थीटा फाइंड करणार आहे। तर कॉस थीटा आणि सेक थीटा मधला रिलेशन आहे कॉस थीटा इज इक्वल टू वन बाय सेक थीटा। तर हे वेगवेगळे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। तर सेक थीटा म्हणजे रूट फाय, तर ह्या ठिकाणी कॉस थीटाची वैल्यू आलेली आहे कॉस थीटा इज इक्वल टू वन बाय रूट फाय। आता आपण कॉस थीटा ची वैल्यू ह्या ठिकाणी फाइंड के लिए, आता अपन कॉस थीटा चा यूज करून अपन साइन थीटा फाइंड करना है। तो साइन थीटा आणि कॉस थीटा मधला रिलेशन काय आहे, तर अपन ह्या ठिकाणी आता एक आइडेंटिटी यूज करना है। तो आइडेंटिटी आहे साइन स्क्वेर थीटा प्लस कॉस स्क्वेर थीटा इज इक्वल टू वन। ही आइडेंटिटी अपन ह्या ठिकाणी यूज करना है। आता अपन ह्या ठिकाणी कॉस थीटा ची वैल्यू पुट करना है। तो कॉस थीटा ची वैल्यू है वन बाय रूट फाय ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू वन। तो ह्या ठिकाणी साइन स्क्वेर थीटा प्लस वन च स्क्वेर वन रूट फाय च स्क्वेर फाय इज इक्वल टू वन। तो साइन स्क्वेर थीटा इज इक्वल टू वन माइनस वन बाय फाय। ह्या ठिकाणी ह्या फाय ने ह्या ठिकाणी डिनोमिनेटर मध्ये इथं काय नाही म्हणजे वन असते, फाय वन जर क्रॉस मल्टिप्लाय करा फाय वन जर फाय वन वन जर वन डिवाइडेड बाय फाय, फाय मायनस वन हे येते फोर, फोर बाय फाय। तर ह्या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू फोर अपॉन फाय। तर ह्या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल टू अंडर रूट फोर बाय फाय। ह्या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट घेत आहे बोथ साइडला, तर ह्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड। तर ह्या ठिकाणी जागा नाही आहे तरी मी लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स। तर ह्या ठिकाणी साइन थीटाची वैल्यू आलेली आहे फोर च स्क्वेअर रूट आहे टू आणि रूट फाय, फाय च स्क्वेअर रूट रूट फाय आहे। तर ह्या ठिकाणी साइन थीटाची वैल्यू आहे आलेली आहे टू बाय रूट फाय। आता आपण हे साइन थीटा आपल्याला ह्या ठिकाणी माहिती आहे, आता आपण कोसेक थीटा आपण ह्या ठिकाणी फाइंड करणार आहे। तर कोसेक थीटा आणि साइन थीटा मध्ये रिलेशन आहे कोसेक थीटा इज इक्वल टू वन बाय साइन थीटा। तर कोसेक थीटा इज इक्वल टू वन बाय साइन थीटा, साइन थीटाची वैल्यू आहे टू बाय रूट फाय। तर कोसेक थीटाची वैल्यू येणार आहे रूट फाय बाय। तर कोसेक थीटाची आपण ह्या ठिकाणी वैल्यू फाइंड केली।
आता अपन कॉट थीटा फाइंड करना है. कॉट थीटा मे 1/tan θ. कॉट थीटा इज इक्वल टू 1/tan θ. टैन थीटा ची वैल्यू है 2. तो हाठिका कॉट थीटा इज इक्वल टू 1/2. तर ह्या ठिकाणी बघा आपण कॉट थीटा फाइंड केलेला आहे, कोसेक्स थीटा फाइंड केलेला आहे, सेक थीटा फाइंड केलेला आहे, साइन थीटा, कॉस थीटा. तर आपण ह्या ठिकाणी सर्व व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेले आहे. तर मी ह्या ठिकाणी सुरुवातीपासून लिहितो ज्या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी साइन थीटाची व्हॅल्यू आपली आलेली आहे साइन थीटा 2/√5. त्यानंतर कॉस थीटा 1/√5. त्यानंतर सेक थीटा किंवा आपण म्हणू शकतो कॉट थीटा आपण या ठिकाणी आधी घेऊ शकतो. कॉट थीटा इज इक्वल टू 1/2. त्यानंतर सेक थीटा इज इक्वल टू √5 आणि कोसेक थीटा इज इक्वल टू √5/2. तर अशा प्रकारे आपण या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये जे सगळ्या बाकीचे जे व्हॅल्यू आहेत टॅन थीटा सोडून ट्रिगोनॉमेट्रीच्या रेशोच्या त्या सर्व व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेल्या आहेत. तर आपण वेगवेगळे आयडेंटिटी वेगवेगळे फॉर्म्युले ह्या ठिकाणी यूज केलेले आहेत. तर हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लर्न केले पाहिजे. लर्न केल्यानंतरच तुम्हाला हे पॉसिबल आहे रिलेशन माहीत पाहिजेत. तर ह्या ठिकाणी मी ही आयडेंटिटी यूज केलेली. त्यानंतर हे रिलेशन या ठिकाणी यूज केलेलं आहे. त्यानंतर दुसरी आयडेंटिटी आपण इथं साइन थीटा कॉस थीटाची यूज केली. त्यानंतर या ठिकाणी कोसेक थीटा आणि साइन थीटा मधलं रिलेशन आपण यूज केलेला. त्यानंतर कॉट थीटा आणि टॅन थीटा मधलं रिलेशन आपण यूज केलं. तर अशा प्रकारे आपण इथं वेगवेगळे आयडेंटिटी आणि वेगवेगळे रिलेशन्स या ठिकाणी आपण यूज केलेले आहेत. तर आय थिंक तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हे चांगल्या प्रकारे समजले असते. तर आता आपण तुम्ही ह्या दोन्ही क्वेश्चनचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहेत, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4, इफ सेक थीटा इज इक्वल टू 13/12 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिगोनॉमेट्रिक रेशो. तर क्वेश्चन नंबर 4 हा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3 सारखा सेम आहे. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला सर्व ट्रिगोनॉमेट्रिक व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलती, या ठिकाणी सेक थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण आधी सुरुवातीला ह्या ठिकाणी सेक थीटा इज इक्वल टू 13/12 हे जे गिवन आहे हे आपण ऍज इट इज सुरुवातीला लिहिणार आहे. त्यानंतर आपल्याला सेक थीटा आणि टॅन थीटाचं रिलेशन आपल्याला माहित आहे. तर आपण त्या ठिकाणी सेक थीटाची व्हॅल्यू माहित आहे तर आपण त्याच्यातून आपण टॅन थीटा फाइंड करू शकतो. तर ह्या ठिकाणी मी आयडेंटिटी ह्या ठिकाणी यूज केली आहे 1+tan²θ इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तर ह्या आयडेंटिटीचा यूज करून आपण ह्या ठिकाणी टॅन थीटा फाइंड करणार आहेत. तर ही आयडेंटिटी आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायची आहे. आता आपण ह्या ठिकाणी सेक
थीटा ची वैल्यू अपने लिए माहित है तो अपन हाठिका सेक स्क्वेर थीटा जी है हाठिका सेक थीटा ची वैल्यू पुट करना है तो सेक थीटा ची वैल्यू है 13/12 तो हाठिका मी 13/12 पुट के है त्यानंतर आपण हे 13/12 चा स्क्वेअर करणार आहे तर 13 चा स्क्वेअर 169 12 चा स्क्वेअर 144 आणि हे जे लेफ्ट हँड साइडला हे ॲज इट इज आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण आता हे जे लेफ्ट साइडला 1 आहे तो आपण राईट साइडला घेतल्यानंतर तो प्लस मायनस होणार आहे आणि मायनस 1 आणि ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये काय नाही तर आपण ह्या ठिकाणी 1 घेऊ शकतो. तर ह्या ठिकाणी आपण आता क्रॉस मल्टीप्लाय करून आपण ह्या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन करणार आहे तर 169 × 1 तर हे येते 169 माइनस 144 × 1 तर हे येते 144 डिवाइडेड बाय 144 × 1 तर 144 तर ह्या ठिकाणी 169 − 144 तर हे आहे 25 हे येते 25/144 तर टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25/24 हे आपलं ह्या ठिकाणी आलेलं आहे. आता टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला आपण स्क्वेअर रूट घेणार आहे बोथ साइडला तर ह्या ठिकाणी मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेणार आहे तर स्क्वेअर रूट घेतल्यामुळे इथला स्क्वेअर आपण ह्या ठिकाणचा स्क्वेअर निघून गेला आणि ह्या साइडला स्क्वेअर रूट फॉर्म झालेला आहे तर 25/144 चा स्क्वेअर रूट तर 25 चा स्क्वेअर रूट आहे 5 आणि 144 चा स्क्वेअर रूट आहे 12 तर ह्या ठिकाणी टॅन थीटाची व्हॅल्यू आलेली आहे 5/12 तर टॅन थीटाची व्हॅल्यू ह्या ठिकाणी मी पुट केली आहे 5/12 तर कॉट थीटा आणि टॅन थीटा मध्ये रिलेशन आपण ह्या ठिकाणी यूज केलेला आहे तर कॉट टॅन थीटा मिळाला आहे. आता आपण त्याचा यूज करून आपण ह्या ठिकाणी कॉट थीटा फाइंड करणार आहे तर कॉट थीटा आणि टॅन थीटा मध्ये रिलेशन आहे कॉट थीटा इज इक्वल टू 1/tan θ. तर आता आपण टॅन थीटाची जी व्हॅल्यू फाइंड केली आहे ती आपण ह्या ठिकाणी पुट करणार आहे तर टॅन थीटाची व्हॅल्यू ह्या ठिकाणी मी पुट केली 5/12. आता ह्या ठिकाणी 1/5/12 तर हे ह्या ठिकाणी वर गेल्यानंतर हे 12/5 मध्ये कन्वर्ट होणार आहे तर म्हणजेच 5/12 चा आपण रेसिप्रोकल घेतला 12/5 तर कॉट थीटाची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे 12/5. आता आपण हे कॉट थीटा टॅन थीटा आपल्याला माहित झालेला आहे. आता ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये सेक थीटा दिलेला आहे तर ह्या सेक थीटाचा यूज करून आपण कॉस थीटा फाइंड करू शकतो तर ह्या ठिकाणी कॉस थीटा आणि सेक थीटा मध्ये रिलेशन आहे कॉस थीटा इज इक्वल टू 1/sec θ तर सेक थीटाची व्हॅल्यू पुट केली मी 13/12 तर ह्याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर हे येतं 12/13 तर ह्या ठिकाणी आपल्याला सेक थीटाचा यूज करून आपण कॉस थीटा फाइंड केलेला आहे 12/13. आता कॉस थीटा माहित आहे आपल्याला तर कॉस थीटाचा यूज करून आपण आता साइन थीटा फाइंड करणार आहे तर ह्या ठिकाणी मी आता एक आयडेंटिटी ह्या ठिकाणी यूज करणार आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 तर ह्या ठिकाणी आता आपण कॉस थीटाची व्हॅल्यू आपण जी मिळालेली आहे 12/13 हे ह्या ठिकाणी मी कॉस थीटाच्या ठिकाणी पुट करणार आहे ह्या आयडेंटिटी मध्ये साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मध्ये. तर ह्या ठिकाणी 12/13 चा स्क्वेअर तर 12 चा स्क्वेअर आहे 144 आणि 13 चा स्क्वेअर आहे 169 तर मी ह्या ठिकाणी काय केलं आहे ह्यांचा स्क्वेअर घेऊन हे राईट साईडला आणल्यानंतर ह्या ठिकाणी 1 खाली तर डिनॉमिनेटरमध्ये काय नाही पण मी ह्या ठिकाणी 1 खाली काही नाही म्हणजे आपण 1 लिहू शकतो तर ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय केलं 1 × 169 तर हे 169 144 × 1 तर 144 डिवायडेड बाय 1 × 169 हे आलं 169 तर ह्या ठिकाणी 169 − 144 हे येतं 25 आणि डिवायडेड बाय 169 तर ह्या ठिकाणी फक्त मी काय केलं आहे ह्याचं स्क्वेअर करून राईट साईडला नेलेलं आहे आणि त्यांचं कॅल्क्युलेशन ह्या ठिकाणी केलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आलेली 25/169 तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25/169 तर आता ह्या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट घेणार आहे तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही साइडचा आपण ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट घेणार आहे तर ह्या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल टू 25/169 तर 25 चा स्क्वेअर रूट आहे 5 आणि 169 चा स्क्वेअर रूट आहे
30, तर ह्या ठिकाणी sin थीटा ची वैल्यू आलेली आहे 5/13. तर आपण ह्या ठिकाणी cos थीटा चा यूज करून आपण sin थीटा फाइंड केलेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी cosec थीटा फाइंड करणार आहे, तर cosec थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. तर ह्या ठिकाणी sin थीटा ची वैल्यू आहे 5/13, तर हे येते 13/5. तर cosec थीटा इज इक्वल टू 13/5. तर ह्या ठिकाणी आपण cosec थीटा, sec थीटा, त्यानंतर tan थीटा, cot थीटा, त्यानंतर cos थीटा, sin थीटा हे सर्व व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेले आहेत. तर मी आता एक एक व्हॅल्यू ह्या ठिकाणी जी आपण फाइंड केले आहे ते लिहित आहे. तर sin थीटा ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आलेली आहे 5/13. त्यानंतर cos थीटा ची व्हॅल्यू, cos थीटा ची व्हॅल्यू आलेली आहे 12/13. त्यानंतर tan थीटा ची व्हॅल्यू आलेली आहे, tan थीटा इज इक्वल टू 5/12. त्यानंतर cot थीटा ची व्हॅल्यू आलेली आहे, cot थीटा ची व्हॅल्यू आलेली आहे 12/5. त्यानंतर cosec थीटा ची व्हॅल्यू आलेली आहे 13/5. cosec थीटा ची व्हॅल्यू आलेली आहे 13/5. आणि sec थीटा तर आपल्याला ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण sec थीटा ची व्हॅल्यू फक्त दिलेली होती, त्याचा यूज करून आपण बाकीचे सर्व ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ह्या ठिकाणी आपण फाइंड केलेले आहेत. तर हे फाइंड करताना मी बरेच आयडेंटिटीज यूज केलेला आहे आणि वेगवेगळे रिलेशन्स ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. तर बघा, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ते रिलेशन आणि ते आयडेंटिटी रिपीट रिपीट यूज होत आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत, लर्न करायचे आहेत, जेणेकरून हे हा जो चॅप्टर आहे स्कोरिंग चॅप्टर आहे, त्यामुळं ह्या चॅप्टर मध्ये तुम्ही फॉर्म्युले आणि रिलेशन लर्न करा आणि टेबल मधल्या सर्व व्हॅल्यू साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटाच्या 0 डिग्री, 45 डिग्री, त्यानंतर 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री याच्या व्हॅल्यू सुद्धा तुम्ही लर्न करून ठेवा. त्याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला ह्या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सांगितली आहे, कशा प्रकारे टेबल लक्षात ठेवायचं. तर आता आपण हे क्वेश्चन नंबर 4 चं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहे, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5, प्रूव द फॉलोइंग. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, आपल्याला ह्या ठिकाणी प्रूव करायचं आहे sec थीटा इंटू ब्रॅकेट 1-sin थीटा ब्रॅकेट कम्प्लीट इंटू sec थीटा प्लस tan थीटा इज इक्वल टू 1. तर ह्या ठिकाणी आपल्याला लेफ्ट हँड साइड जी आहे LHS हे इक्वल टू RHS आपल्याला ह्या ठिकाणी प्रूव करायचं आहे. तर जे LHS आहे ते ह्या ठिकाणी त्याचा यूज करून मी ह्या ठिकाणी प्रूव करत आहे की ते इक्वल टू RHS हे आपल्याला दाखवायचं आहे ह्या क्वेश्चन मध्ये. तर ह्या ठिकाणी जे LHS आहे ते मी ह्या ठिकाणी लिहितो. LHS म्हणजेच काय, की ह्या इक्वलच्या लेफ्ट हँड साइड म्हणजेच LHS LHS आहे sec थीटा ब्रॅकेट 1-sin थीटा sec theta plus tan theta. तर हे LHS दिलेलं आहे आपल्याला. तर ह्या LHS चा यूज करून आपल्याला RHS इक्वल टू 1 हे आपल्याला दाखवायचं आहे. तर LHS ची व्हॅल्यू आपण आता हे जी घेतलेली आहे LHS त्याला आपण सॉल्व करूया. तर sec theta जे आहे आपण त्याला 1/cos theta घेऊ शकतो.
त्यानंतर 1 मायनस साइन थीटा ये ऐज इट इज अपने लेस आहे। त्यानंतर सेक थीटा म्हणजे 1 बाय कॉस थीटा प्लस टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा। तर ह्या ठिकाणी मी वेगवेगळे फॉर्म्युले यूज केलेले आहेत। तर सेक थीटा आणि कॉस थीटाचं रिलेशन आहे 1 बाय कॉस थीटा। त्यानंतर सेक थीटा म्हणजे 1 बाय कॉस थीटा आणि टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा। तर ह्या ठिकाणी 1 अपॉन कॉस थीटा, तर ह्या 1 बाय कॉस थीटा आणि ह्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करणार आहे। तर 1 बाय कॉस थीटा आणि ह्या 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 1 इंटू 1 1 आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे कॉस थीटा इंटू 1 कॉस थीटा। तर ह्या ठिकाणी 1 अपॉन कॉस थीटा आणि 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर हे ऍज इट इज येते। त्यानंतर मायनस 1 बाय कॉस थीटा म्हणजे इंटू साईन थीटा म्हणजे साईन थीटा इंटू 1 साईन थीटा आणि हे कॉस थीटा। साइडला दोन न्यूमरेटर मध्ये 1 प्लस साइन थीटा येणार आहे कारण की ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर जे आहे हे आपलं सेम आहे ह्या ठिकाणी 1। तर आपण ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम लिहिणार आहे। आता ह्या ठिकाणी हे डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण न्यूमरेटर 1 न्यूमरेटर मध्ये 1 मायनस साइन थीटा आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस थीटा आणि ह्या साइडला 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा। तर या ठिकाणी आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करणार आहे। तर 1 मायनस साइन थीटा इंटू 1 प्लस कॉस 1 प्लस साइन थीटा हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे ए मायनस बी आणि ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये आहे। ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जर झालं तर हे येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। तर ह्या ठिकाणी 1 इंटू 1 1 स्क्वेअर साइन थीटा इंटू साइन थीटा तर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा। तर ह्या ठिकाणी 1 चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा। तर ह्या ठिकाणी बघा कॉस आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं 1 मायनस साइन थीटा इंटू 1 प्लस साइन थीटा हे आले 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस थीटा इंटू कॉस थीटा तर हे येते कॉस स्क्वेअर थीटा। तर या ठिकाणी पण कॉस स्क्वेअर थीटा। तर ह्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा कारण की आयडेंटिटी ह्या ठिकाणी यूज केली साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। तर ह्या ठिकाणी हे साइन स्क्वेअर थीटा इज राईट साईडला गेल्यानंतर हे होते कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा। तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा। तर हे कॉस स्क्वेअर थीटा कॅन्सल तर हे ह्या ठिकाणी 1 येत आहे 1 अपॉन 1 म्हणजे 1। तर हे इक्वल टू आर एच एस आहे। तर ह्या ठिकाणी आपण एल एच एस इक्वल टू आर एच एस प्रूव केलेलं आहे। तर हे जे इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला हे इक्वल टू आर एच एस प्रूव झालेलं आहे। तर सेक थीटा ब्रॅकेट 1 मायनस साईन थीटा सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू 1। तर हे क्वेश्चन नंबर 5 मध्ये फर्स्ट क्वेश्चन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे। आता आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत। तर सेकंड क्वेश्चन मध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा। तर हे क्वेश्चन मध्ये आपल्याला एल एच एस इज इक्वल टू आर एच एस दाखवायचं आहे। तर मी ह्या ठिकाणी एल एच एस लिहित आहे आणि एल एच एस इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा 1 मायनस साइन थीटा। तर सेक थीटा जे आहे त्याला आपण 1 बाय
कॉस थीटा लिहू शकतो, त्यानंतर टॅन थीटाला साइन थीटा अपॉन कॉस थीटा, नंतर ह्या ठिकाणी हे जे 1 मायनस साइन थीटा आहे हे आपण दर्शवत असं लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर सेम आहे, तर डिनॉमिनेटर आपण ऍज इट इज कॉस थीटा लिहिणार आहे, आणि न्यूमरेटर मध्ये 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. तर ह्या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये कंडिशन आलेली आहे अशी y प्लस b a मायनस b हे इक्वल टू आपण लिहिणार आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर हे फॉर्म्युला आपण या न्यूमरेटर मध्ये यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी हे a आहे हे b आहे, तर पहिले a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर, नंतर b चा स्क्वेअर म्हणजे साइन थीटा चा स्क्वेअर, साइन स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. तर ह्या ठिकाणी तर 1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि साइन स्क्वेअर थीटा ऍज इट इज डिवाइडेड बाय कॉस थीटा. तर ह्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. तर ह्या ठिकाणी आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा लिहिलेला आहे. तर रिझन आहे आयडेंटिटी आपण यूज केलेली. तर आयडेंटिटी आहे, तर ह्या ठिकाणी हा साइन स्क्वेअर थीटा राईट साईडला गेल्यानंतर ह्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. तर आपण हे या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा आपण ह्या ठिकाणी पुट केलेला आहे. तर कॉस थीटा, तर ह्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा आहे, ह्या ठिकाणी कॉस थीटा आहे, तर इथला एक कॉस थीटा आणि इथला एक कॉस थीटा कॅन्सल. तर ह्या ठिकाणी उत्तर आलेले कॉस थीटा, तर हे इक्वल टू आर एच एस आहे. तर ह्या ठिकाणी आपण एल एच एस इज इक्वल टू आर एच एस प्रूव केलेला आहे. तर सेक थीटा प्लस टॅन थीटा ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा हे आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण प्रूव केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन एल एच एस इक्वल टू आर एच एस दाखवून आपण ह्या ठिकाणी हे जे इक्वेशन दिलेले आहे ते आपल्याला प्रूव करायचे आहे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आणि 2 चे सोल्युशन मी कम्प्लीट केलेलं आहे. तर ह्या क्वेश्चनचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि हे क्वेश्चन तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. तर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, sec स्क्वेअर थीटा प्लस cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा इंटू cos स्क्वेअर थीटा. तर ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण एल एच एस या ठिकाणी कन्सिडर घेणार आहे आणि त्याला इक्वल टू आर एच एस दाखवणार आहे. तर एल एच एस मध्ये दिलेलं आहे sec स्क्वेअर थीटा प्लस cosec स्क्वेअर थीटा. तर हे आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्याचा यूज करून आपण इक्वल टू आर एच एस दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण sec थीटा म्हणजेच काय, 1 बाय sec स्क्वेअर थीटा म्हणजेच 1 बाय cos स्क्वेअर थीटा, आणि cosec स्क्वेअर थीटा म्हणजेच 1 बाय sin स्क्वेअर थीटा. तर ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे sec थीटा इज इक्वल टू 1 बाय cos थीटा, हा एक फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी cosec थीटा इज इक्वल टू 1 बाय साइन थीटा, हे फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. तर या ठिकाणी आता क्रॉस मल्टिप्लाय करायचे, साइन स्क्वेअर थीटा इंटू 1, तर हे आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस 1 इंटू कॉस स्क्वेअर थीटा, तर हे आहे कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. तर ह्या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हे 1 येते आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा हे आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी 1 अपॉन आपण ह्या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा
साइन स्क्वेर थीटा प्लस कॉस स्क्वेर थीटा इज इक्वल टू वन हे आइडेंटिटी चा यूज करून आपण या ठिकाणी वन ही वैल्यू लिहिलेली आहे। साइन स्क्वेर थीटा प्लस कॉस स्क्वेर थीटा इज इक्वल टू वन तर या ठिकाणी आपण या ठिकाणी वन पुट केलेला आहे तर वन अपॉन कॉस स्क्वेअर थीटा ह्याला आपण आता सेपरेट लिहिणार आहे आणि वन अपॉन साइन स्क्वेअर थीटा तर ह्या ठिकाणी वन अपॉन कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे वन अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा तर सेक स्क्वेअर थीटा इंटू वन अपॉन साइन थीटा म्हणजे कोसेक थीटा तर ह्या ठिकाणी येणार आहे कोसेक स्क्वेअर थीटा तर हे इक्वल टू अपन राइट हैंड साइड ठिकाणी आपल्याला आलेले आहे तर LHS इज इक्वल टू RHS आपण प्रूव केलेला आहे तर sec स्क्वेअर थीटा प्लस cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा इंटू cosec स्क्वेअर थीटा तर क्वेश्चन नंबर थ्री जे आहे त्याचं आपण या ठिकाणी सोल्युशन प्रूव केलेलं आहे LHS इक्वल टू RHS आहे हे आपण या ठिकाणी प्रूव केलेलं आहे। आता क्वेश्चन नंबर थ्री सोल्यूशन कंप्लीट झालेले आता आपण क्वेश्चन नंबर फोर जे आहे ते आपण ह्या ठिकाणी आता प्रूव करणार आहे तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर फोर मध्ये मी लेफ्ट हँड साइड जी आहे ती इक्वल टू राईट हँड साइड दाखवणार आहे तर लेफ्ट हँड साइड लिहितोय कॉट स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला राईट हँड साइड आणायची आहे तर या ठिकाणी मी आयडेंटिटी यूज करणार आहे तर कॉट स्क्वेअर थीटा तर या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटी माहीत आहे वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा तर ह्या आयडेंटिटीचा आपण यूज करणार आहे तर हे जर वन राईट साईडला गेल्यानंतर हे होते या ठिकाणी कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस वन तर ह्या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थीटा मायनस वन कॉट स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी मी पुट केलेला आहे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस वन मायनस टॅन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी तर हे जे टॅन स्क्वेअर थीटा आहे त्या ठिकाणी आता आपण दुसरी आयडेंटिटी यूज करणार आहे वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा तर ह्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस वन तर ह्या ठिकाणी आपण टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू पुट करणार आहे त्या ठिकाणी सेक स्क्वेअर थीटा मायनस वन तर टॅन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करणार आहे सेक स्क्वेअर थीटा मायनस वन तर ह्या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थीटा मायनस वन मायनस मी ह्या ठिकाणी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे तर मायनस सिक्स स्क्वेअर थीटा मायनस इंटू मायनस प्लस वन तर ह्या ठिकाणी मायनस वन आणि हे प्लस वन कॅन्सल होते अपोजिट साईन आहेत आणि कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सिक्स स्क्वेअर थीटा हे बाकी राहते तर हे इक्वल टू RHS आहे तर ह्या ठिकाणी आपण LHS इक्वल टू RHS दाखवलेला आहे देअरफोर कॉट स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा हे आपण ह्या ठिकाणी प्रूव केलेलं आहे।
तर हे क्वेश्चन प्रूव करण्यासाठी मी ह्या दोन आयडेंटिटीचा यूज केलेला आहे. तर ह्या ठिकाणी मी त्या दोन आयडेंटिटी यूज केल्या आणि त्या ठिकाणी एल एच एस इज इक्वल टू आर एच एस हे प्रूव केलेलं आहे. तर हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा, नोटबुकमध्ये एक नोटबुक तयार करा, त्या नोटबुकमध्ये हे सर्व सोल्युशन लिहून काढा आणि समजून घ्या आणि नवं बघता ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं मॅथ्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही परफेक्ट होणार नाही. तर हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, तुम्ही दहावीमध्ये जे बेस्ट ऑफ 5 कन्सिडर केले जातं सब्जेक्ट, त्यामध्ये हा एक सब्जेक्ट तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर तुमचा होऊ शकतो जर तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये चांगल्या प्रकारे स्कोर केला तर. खूप इझी आहे, फक्त आयडेंटिटी आणि फॉर्म्युले ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण घेणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, टॅन टू द पॉवर 4 थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक टू द पॉवर 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. तर हे क्वेश्चन दिलेलं आहे, तर हे आपल्याला प्रूव करायचं आहे लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. तर ह्या क्वेश्चनमध्ये मी लेफ्ट हँड साइड घेत आहे. लेफ्ट हँड साइड ह्या ठिकाणी दिलेली आहे टॅन टू द पॉवर 4 थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा, हे लेफ्ट हँड साइड ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर आपण ह्या ठिकाणी ह्या दोन्हीमधून टॅन स्क्वेअर थीटा जे आहे हे कॉमन आपण काय फाइंड लिहू शकतो. ह्या ठिकाणी मी टॅन स्क्वेअर थीटा दोन्हीमधून कॉमन काढलेला आहे. इथून टॅन स्क्वेअर थीटा पहिल्या ह्याच्यामधून कॉमन काढल्यानंतर इथं बाकी राहते टॅन स्क्वेअर थीटा, आणि ह्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थीटा बाहेर काढल्यामुळे इथं फक्त 1. तर ह्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थीटा ॲज इट इज लेस आहे, आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजेच सेक स्क्वेअर थीटा. तर या ठिकाणी आपण आयडेंटिटी यूज केलेली आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तर ह्या ठिकाणी ही आपण आयडेंटिटी ह्या ठिकाणी अप्लाय केलेली आहे. आता टॅन स्क्वेअर थीटा म्हणजेच काय, तर टॅन स्क्वेअर थीटाला आपण असं लिहू शकतो, हा 1 राईट साईडला गेल्यानंतर टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. तर ह्या ठिकाणी जे टॅन स्क्वेअर थीटा आहे त्याला मी रिप्लेस करणार आहे सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 ने, आणि त्याला मल्टिप्लाय करणार आहे सेक स्क्वेअर थीटा सोबत. तर ह्या ठिकाणी सेक स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा, तर हे येते सेक टू द पॉवर 4 थीटा मायनस 1 इंटू सेक स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा. तर ह्या ठिकाणी हे इक्वल टू आर एच एस आहे. तर एल एच एस इक्वल टू आर एच एस या ठिकाणी आपण हे प्रूव केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी एल एच एस आहे टॅन टू द पॉवर 4 थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक टू द पॉवर 4 थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. तर हे आपण ह्या ठिकाणी प्रूव केलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये एल एच एस जे आहे एल एच एस इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस साईन थीटा प्लस 1 अपॉन 1 प्लस साईन थीटा. तर ह्या ठिकाणी आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. तर 1 इंटू 1 प्लस साईन थीटा हे येते 1 प्लस साईन थीटा प्लस 1 इंटू 1 मायनस साईन थीटा. तर हे येते 1 मायनस साईन थीटा डिवायडेड बाय 1 मायनस साईन थीटा इंटू 1 प्लस साईन थीटा. 1 मायनस साईन थीटा इंटू 1 प्लस
साइन थीटा हा ठिकाणी डिनोमिनेटर मध्ये आपण फॉर्म्युला हा ठिकाणी न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये मल्टीप्लिकेशन आहे दोन्हीचं तर आपण हा ठिकाणी जे न्यूमरेटर आहे न्यूमरेटर मध्ये 1 प्लस साइन थीटा प्लस 1 मायनस साइन थीटा आणि डिनोमिनेटर मध्ये हे दोन्हीचं मल्टीप्लिकेशन म्हणजे 1 इनटू 1 1 स्क्वेअर मायनस साइन थीटा इनटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा तर ह्या ठिकाणी आपण ए मायनस बी ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही कन्सेप्ट आपण या डिनोमिनेटरला अप्लाय केलेली आहे तर ह्या ठिकाणी प्लस साइन थीटा आणि मायनस साइन थीटा कॅन्सल तर ह्या ठिकाणी 1 प्लस 1 2 डिवाइडेड बाय या ठिकाणी 1 चा स्क्वेअर 1 आणि हे साइन स्क्वेअर थीटा तर ह्या ठिकाणी आपण 2 अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा तर ह्या ठिकाणी आपण आयडेंटिटी यूज केली आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 तर ह्या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा जर राईट साइडला गेल्यानंतर हे होते 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा तर ही जी आयडेंटिटी आहे ती मी ह्या ठिकाणी अप्लाय केली आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा तर आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 2 sec स्क्वेअर थीटा तर हे इक्वल टू आर एच एस या ठिकाणी आलेलं आहे एअरफोर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस तर हे जे एल एच एस आहे हे इक्वल टू आपण आर एच एस या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे तर हे आहे क्वेश्चन नंबर 6 सोल्युशन आणि ह्याच्यामध्ये आपण हा जो फॉर्म्युला आहे हा आपण यूज केलेला आहे आणि फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे सेक्स स्क्वेअर थीटा हे एक आपण या ठिकाणी रिलेशन यूज केलेलं आहे तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 आणि 6 सोल्युशन आहे तर ह्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि हे क्वेश्चन तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा आता आपण घेत आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 7 sec टू द पॉवर 6x मायनस tan टू द पॉवर 6x हे इक्वल टू आपल्याला दाखवायचं आहे 1 प्लस 3 sec स्क्वेअर x इंटू tan स्क्वेअर x तर ह्या ठिकाणी जे एल एच एस आहे ते मी ह्या ठिकाणी आधी लिहून देतो तर एल एच एस आहे sec टू द पॉवर 6x मायनस tan टू द पॉवर 6x तर ह्या ठिकाणी जे एल एच एस आहे त्याला आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 6 स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस tan स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब तर मी हे sec टू द पॉवर 6x मी sec स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब आणि tan स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब तर ह्या ठिकाणी हे दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर sec टू द पॉवर 6x हे आपल्याला मिळते आणि ह्या ठिकाणी पण ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर tan टू द पॉवर 6x मिळते आता ह्या ठिकाणी हे आहे a क्यूब मायनस b क्यूबच्या फॉर्ममध्ये तर a क्यूब मायनस b क्यूबचा ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे तर a क्यूब मायनस b क्यूब तर ए क्यूब मायनस बी क्यूबचं फॉर्म्युला आहे ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर तर हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी अप्लाय करणार आहे तर हे आहे ए हे आहे बी तर ह्या ठिकाणी ए मायनस बी सगळ्यात आधी आपण लिहिणार आहे तर ए म्हणजे sec स्क्वेअर एक्स मायनस बी म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटमध्ये ए चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी सेक स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर या ठिकाणी ए स्क्वेअर मी लिहिलेला आहे प्लस या ठिकाणी ए आहे सेक
स्क्वेअर एक्स, त्यानंतर बी आहे टॅन स्क्वेअर एक्स प्लस बीचं स्क्वेअर, तर बी आहे या ठिकाणी टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आपण असं या ठिकाणी ए क्यूब मायनस बी क्यूबचा आपण फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे ह्याला. तर हे इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, तर ह्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे ह्याला. तर ह्या ठिकाणी हे ए मायनस बी आहे, त्यानंतर हे आहे ए स्क्वेअर प्लस ए बी ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. आता आपण ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सिक्स स्क्वेअर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स इक्वल टू वन आहे, त्याची व्हॅल्यू वन येते, इंटू हे ॲज इट इज आपल्याला लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी वन इंटू हे वन इंटू ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे. तर या ठिकाणी सिक्स स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आपण ॲज इट इज वन इंटू हे मल्टिप्लाय केल्यानंतर हे आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण एक काही नॉर्मल चेंजेस करणार आहे सिम्पल, तर ते तुम्ही बारकाईने लक्ष द्या ह्या ठिकाणी. तर आपण जे ह्या ठिकाणी सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स आहे, तर ह्याला आपण आता कन्वर्ट करणार आहे. तर बघा आता कशा प्रकारे मी चेंजेस करतो. तर ह्या ठिकाणी हे सिक्स स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मी ॲज इट इज लिहितो. आता ह्या ठिकाणी मी आता थोडे चेंजेस करणार आहे. तर काय चेंजेस करणार आहे, तर ह्या ठिकाणी मायनस टू सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस प्लस थ्री सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. तर आता मी दोन स्टेपमध्ये काय काय केलेलं आहे ते मी एक्सप्लेन करतोय. तर बघा ह्या ठिकाणी हे सिक्स स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मी ॲज इट इज लिहिलेलं आहे, इथं टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हे पण ॲज इट इज लिहिलेलं आहे. फक्त हे सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी मी हे दोन ह्या ठिकाणी ॲड केलेले. तर तुम्ही जर ह्या ठिकाणी बारकाईने पाहिलं हे सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स आहे, ह्या ठिकाणी लिहिले मी मायनस टू सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स आणि इथे लिहिले प्लस थ्री सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. तर ह्या ठिकाणी थ्री सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स मधून जर आपण मायनस टू सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स जर सबट्रॅक्ट केलं थ्री मधून, जर टू मायनस टू सबट्रॅक्ट केलं तर ह्या ठिकाणी राहते सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. तर आपण ह्या ठिकाणी ऍडजस्टमेंट केलेली आहे. तर ही ऍडजस्टमेंट आपण कशासाठी केलेली ते पण मी आता ह्या ठिकाणी सांगणार आहे. तर फक्त मी काय केलेलं आहे बघा, हे जे सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स आहे का, त्याला फक्त मी थ्री सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स मायनस टू सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. कारण की ह्या दोन्हीचं जर आपण सबट्रॅक्शन केलं थ्री सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स मधून जर मायनस टू सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स जर हे जर सबट्रॅक्ट केले तर ह्या ठिकाणी आपल्याला मिळते सिक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स, कारण की मोठ्या नंबरचे साईन प्लस आहे म्हणून इथं प्लस. तर ह्या ठिकाणी मी हे दोन ह्या ठिकाणी ऍड केले आहे. आता हे जे तीन टर्म्स आहेत हे तीन टर्म्स, तर हे तीन टर्म्स म्हणजे काय झालं, तर हे आहे बघा हे आहे ए स्क्वेअर मायनस हे आहे टू हे आहे ए हे आहे बी प्लस हे आहे बी स्क्वेअर. तर हे जे अंडरलाईन केलेलं आहे ते आलेलं आहे ह्या फॉर्ममध्ये. आणि आपल्याला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, हे आपल्याला माहीत आहे.
तर या फॉर्म्युलेचा आपण या ठिकाणी यूज करणार आहे. तर हे जे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ही इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर ह्या ठिकाणी ए म्हणजे हे ए आहे आणि बी हे आहे. तर ह्या ठिकाणी हे पूर्ण जे अंडरलाईन केले आहे ते कन्वर्ट होत आहे ह्या ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. तर ह्या ठिकाणी ए आहे सेक स्क्वेअर एक्स, तर हे आहे ए मायनस बी आहे टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस थ्री सेक स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. हे बाकीचं जे आहे मी ॲज इट इज लिहिलेलं आहे इथं खाली. आता आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स हे वन येत आहे. सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स वन आहे. तर वनचा स्क्वेअर प्लस थ्री सेक स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. तर ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी आयडेंटिटी आपण यूज केलेली आहे. तर सेक्स स्क्वेअर एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजेच वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स. तर हा टॅन स्क्वेअर एक्स लेफ्ट साईडला आल्यानंतर हे सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन येते. तर हे आपण ह्या ठिकाणी यूज केलेलं आहे सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन. तर हे वनचा स्क्वेअर वन प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स हे इज इक्वल टू आर एच एस आलेलं आहे. तर बघा आर एच एस आहे आपलं वन प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर एक्स. तर इथं पण वन प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर सेवनचं सोल्युशन आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. तर मी एकदा परत एकदा हे क्वेश्चन नंबर सेवन एक्सप्लेन करतो थोडा तुम्हाला जर समजलं नसेल तर परत एकदा सांगतो. तर मी ह्या ठिकाणी पहिल्यांदा एल एच एस ॲज इट इज लिहिलेलं आहे. त्यानंतर सेक टू द पॉवर सिक्स एक्स जे आहे त्याला मी सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. तर टू आणि थ्री जर मल्टिप्लिकेशन केलं तर सिक्स येते. तर फक्त मी ह्याला थोडं चेंज करून लिहिलेलं आहे. टॅन टू द पॉवर सिक्स एक्सला सुद्धा मी ह्या ठिकाणी सेम ह्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब टू थ्री जा सिक्स. तर ह्या ठिकाणी हे क्यूब जर केलं तर ही आपल्याला ॲज इट इज वरचं न्युमरेटर मिळते, सॉरी हे वरचं इक्वल इक्वेशन मिळते. आता आपण ह्या ठिकाणी हे ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे. तर ए क्यूब मायनस बी क्यूब तर हे ए मायनस बी ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हे आपण ह्या ठिकाणी हे जे फॉर्म्युला आहे हे आपण ह्या ठिकाणी अप्लाय करणार आहे. तर ए मायनस बी तर ह्या ठिकाणी हे ए आहे हे बी आहे. तर आपण ह्याला एक्सपांड करणार आहेत ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअरमध्ये. तर ह्या ठिकाणी मी सगळ्यात आधी ए मायनस बी जे आहे ते ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ए म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स, बी म्हणजे मायनस ॲज इट इज, बी म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स. त्यानंतर एचा स्क्वेअर म्हणजेच ह्या सेक्स स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर प्लस ए ॲज इट इज बी टॅन स्क्वेअर एक्स प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर मी हे जे आहे ह्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे ए क्यूब मायनस बी क्यूब, तर त्याला मी ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन येते. ह्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वन. आणि हे बाकीचं सगळं ॲज इट इज मी लिहिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी जे मिडल टर्म आहे सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स, तर ह्या ठिकाणी मी ह्या स्टेपमध्ये हे ह्याला कन्वर्ट केलेलं आहे. तर सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी मी इथे लिहिलेलं आहे मायनस टू सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स आणि हे ॲडजस्ट केलेलं आहे प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. तर थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्समधून जर आपण मायनस केलं टू सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स तर हे राहत आहे सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. तर म्हणून मी हे ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता ह्या ठिकाणी हे जे तीन टर्म आहेत हा हा दुसरा आणि हा तिसरा, तर हे ह्या फॉर्ममध्ये आहे हे ए स्क्वेअर आहे हे मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर.
तर ह्या ठिकाणी हे जे आहे ह्याला आपण ह्या फॉर्म मध्ये आहे तर ह्याला ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. तर ह्या ठिकाणी a म्हणजे sec square x आणि b म्हणजे tan square x. तर मी ह्या ठिकाणी a sec square x minus b आणि ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे मग नंतर हे जे राहिलेलं आहे दॅट इज लिहिलेलं आहे. पण आपल्याला sec square x minus tan square x म्हणजेच 1 माहिती आहे तर ह्या ठिकाणी 1 आलेलं आहे आणि प्लस 3 sec square x tan square x. तर ह्या ठिकाणी 1 प्लस 3 sec square x tan square x ह्या ठिकाणी आपलं हे आलेलं आहे. तर हे इक्वल टू आर एच एस आहे. तर हे क्वेश्चन नंबर 7 थोडा तुम्ही एक दोन वेळा परत पहा. जर नाही समजलं तर मला त्या ठिकाणी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवा तर मी तुम्हाला परत एकदा हा क्वेश्चन एक्सप्लेन करेन. तर फक्त तुम्हाला ह्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं की ह्या ठिकाणी हे स्टेप कसे आले. तर हे ॲडजस्टमेंट करावं लागते आपल्याला. तर हे असे फॉर्म्युले येण्यासाठी ही ॲडजस्टमेंट केलेली आहे ह्या क्वेश्चनमध्ये. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. तर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला दिलेला आहे टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. तर ह्या ठिकाणी आपण लेफ्ट हँड साईड घेऊया आणि लेफ्ट हँड साईडचा यूज करून आपण राईट हँड साईड इक्वल प्रूव करूया. तर सेक थिटा प्लस 1. तर ह्या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर जे आहे ते आपण रॅशनलाइज करणार आहे. तर टॅन थिटा डिवाइडेड बाय सेक थिटा प्लस 1 इंटू सेक थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा मायनस 1. तर आपण ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, रॅशनलाइज केलेलं आहे. तर ऑन रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर तर ह्या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण जे डिनॉमिनेटर आहे ते आपण ह्या ठिकाणी रॅशनलाइज केलेलं आहे. रॅशनलाइज करणं म्हणजेच काय, तर डिनॉमिनेटर जे आहे प्लस ही जी प्लस साईन आहे डिनॉमिनेटरमध्ये तर त्या ठिकाणी त्याला मायनस करून मल्टिप्लाय डिवाइड करायचं. ते जे डिनॉमिनेटर आहे त्याला आपण म्हणतो रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. तर आपण आता ह्या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहेत टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस 1 डिवाइडेड बाय. तर ह्या ठिकाणी जे डिनॉमिनेटर आहे हे आहे ए प्लस बी मायनस बी च्या फॉर्म मध्ये. तर ह्याला आपण असं येणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे सेक थिटा. तर ह्या ठिकाणी सिक्स स्क्वेअर थिटा मायनस 1 स्क्वेअर. तर आपण हे जे ए प्लस बी आणि ए मायनस बी च्या फॉर्म मध्ये आहे त्याला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. हे जे डिनॉमिनेटर आहे त्याला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी न्यूमरेटर आपण ऍज इट इज लिहिणार आहे सिक थिटा मायनस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये सिक्स स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच काय, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सिक्स स्क्वेअर थिटा ह्या आयडेंटिटीचा ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. तर हे ह्या ठिकाणी 1 राईट साईडला गेल्यानंतर ते मायनस होतोय. तर सिक्स स्क्वेअर थिटा मायनस 1, तर सिक्स स्क्वेअर थिटा मायनस 1 च्या ठिकाणी आपण टॅन स्क्वेअर थिटा पुट करणार आहे. तर ह्या ठिकाणी हे जे सिक्स स्क्वेअर थिटा मायनस 1 आहे तर ह्या ठिकाणी आपण टॅन स्क्वेअर थिटा पुट करणार आहे. तर ह्या ठिकाणी हे टॅन थिटा आणि ह्याच्यामधलं एक टॅन थिटा कॅन्सल होणार आहे. तर ह्या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये सिक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा हे आपल्याला ह्या ठिकाणी मिळाले आहे. हे इक्वल टू आर एच एस आहे. तर ह्या ठिकाणी आपण एल एच एस जे दिलेलं होतं टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 हे इक्वल टू सेक थिटा मायनस 1 डिवाइडेड बाय टॅन थिटा.
तर आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8 मध्ये LHS इज इक्वल टू RHS हे प्रूव केलेलं आहे. या ठिकाणी आपण दोन कॉन्सेप्ट यूज केलेले आहेत, एक रॅशनलायझिंग द डिनोमिनेटर, त्या ठिकाणी त्यानंतर हे a प्लस बी इंटू ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये आपण फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. त्यानंतर एक आयडेंटिटी आपण यूज केली की टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा मायनस वन आहे, तर ती आपण ह्या ठिकाणी अप्लाय केलेली आहे. सेक्स स्क्वेअर थिटा मायनस वन स्क्वेअर त्या ठिकाणी आपण टॅन स्क्वेअर थिटा लिहिलेला आहे. त्यानंतर इथं टॅन थिटा आणि इथला एक टॅन थिटा कॅन्सल केला, तर सेक्स स्क्वेअर थिटा मायनस वन न्यूमरेटर मध्ये आले, डिनॉमिनेटर मध्ये टॅन थिटा. तर हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 9 आणि 10. क्वेश्चन नंबर 9, टॅन क्यूब थिटा मायनस वन अपॉन टॅन थिटा मायनस वन इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा, हे आपल्याला ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9 मध्ये प्रूव करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते मी सांगतो. तर ह्या ठिकाणी आधी आपण लेफ्ट हँड साइड जे आहे LHS या ठिकाणी लिहून घेऊ. तर LHS आहे टॅन क्यूब थिटा मायनस वन अपॉन टॅन थिटा मायनस वन. तर ह्या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये ए क्यूब मायनस बी क्यूबचा आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचं फॉर्म्युला यूज करणार आहे. तर ए क्यूब मायनस बी क्यूबचं फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहे. तर हे न्यूमरेटर, तर ह्या ठिकाणी एक ए क्यूब म्हणजे टॅन क्यूब थिटा आणि बी क्यूब म्हणजे वन क्यूब. तर ह्या ठिकाणी ए म्हणजे टॅन आहे आणि बी म्हणजे वन आहे. तर ह्या ठिकाणी आधी आपण ए मायनस बी ह्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. तर आधी ए म्हणजे टॅन थिटा मायनस बी म्हणजे वन, त्यानंतर ए स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए इंटू बी. तर ए आहे टॅन थिटा इंटू बी आहे वन, टॅन थिटा इंटू वन हे टॅन थिटा थेट येत आहे आणि बी स्क्वेअर म्हणजे वन, वनचा स्क्वेअर म्हणजे वन आहे दॅट इज. तर ह्या ठिकाणी आपण हे जे न्यूमरेटर आहे त्याला हे ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये होतं त्याला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे ह्या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये. आणि डिनॉमिनेटर जे आहे ते आपण ॲज इट इज लिहिणार आहे टॅन थिटा मायनस वन. तर ह्या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे, तर हे आपण कॅन्सल करणार आहे. तर ह्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा एक प्लस वन, तर हे आपलं न्यूमरेटरमध्ये बाकी आहे. तर ह्याला आपण असं लिहू शकतो वन ह्या साईडला आणल्यानंतर वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा. तर वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही एक आयडेंटिटी आहे. वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सिक्स स्क्वेअर थिटा आहे. तर आपण ह्या ठिकाणी वन प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी सिक्स स्क्वेअर थिटा लिहिणार आहे प्लस टॅन टॅन थिटा. तर ह्या ठिकाणी आपलं RHS जे आहे त्या ठिकाणी आपण हे प्रूव केलेलं आहे. तर LHS इज इक्वल टू RHS, देअरफोर टॅन क्यूब थिटा मायनस वन डिवायडेड बाय टॅन थिटा मायनस वन इज इक्वल टू सिक्स स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा, या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 6 मधले जे क्वेश्चन नंबर 5 आहे त्यामधले 9 क्वेश्चन्स आपण ह्या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहे. तर हा जो राहिलेला 10th क्वेश्चन आहे हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहे. तर आय होप दॅट यू हॅव एन्जॉयड ऑल सॉल्विंग दिस एक्झाम्पल्स. दिस एक्झाम्पल्स विल बी 101% हेल्पफुल टू यू.
प्लीज सी ईच एंड एवरी एग्जाम्पल हाउ आई हैव सॉल्व एंड डू प्रैक्टिस एट होम इफ इट नाउ यू हैव नॉट सब्सक्राइब आवर चैनल प्लीज सब्सक्राइब आवर चैनल सो दैट यू कैन गेट नोटिफिकेशन ऑफ सच वीडियोज थैंक यू फॉर वॉचिंग एंड वी विल मीट इन द नेक्स्ट वीडियो थैंक यू